Hello students, welcome in the online lecture. This is the second lecture on the topics sales structure and organization. In the last Google Meet lecture, we will study about the structure of prokaryotic sale. In this lecture, we will study about the next part, that is the eukaryotic sale. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघा गुगल मीटवर आपण लेक्चर घेतलं होतं ज्याच्यामध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर स्टडी केलं ज्याच्यामध्ये असणारे पार्ट सेल एनव्हलप सायटोप्लाझम रायबोसोम्स न्यूक्लियॉइड आणि प्लाझमिड याच्याविषयी आपण स्टडी केलेलं होतं तर आजच्या लेक्चरमध्ये आपण युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर कसं असतं हे बघणार आहे युकॅरियोटिक सेलमध्ये असणारा न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड असतं जेनेटिक मटेरियल कवर्ड बाय द न्यूक्लिअर मेम्ब्रेन दॅट्स वाय यू मीन्स वेल डेव्हलप्ड अँड कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस असणाऱ्या सेल्सना युकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं द न्यूक्लिअर मटेरियल इज बाउंडेड बाय अ डेफिनाईट न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऑर ट्रू न्यूक्लियस इज प्रेझेंट आर कॉल्ड अ युकॅरियोटिक सेल ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असतो अशा सेल्सना युकॅरियोटिक सेल्स असं म्हटलं जातं आता युकॅरियोटिक सेल जे असतात त्या असणाऱ्या ऑर्गॅनिझम्सना युकॅरियोट्स असं म्हटलं जातं मग तुम्ही शिकलेल्या फायू किंगडम सिस्टीमपैकी किंगडम मोनेरा सोडला तर बाकीच्या चार किंगडममध्ये किंगडम प्रोटिस्टा फंगाय प्लॅन्टी आणि ॲनिमलिया या सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये युकॅरियोटिक सेल असते त्यांना युकॅरियोट्स असं म्हटलं जातं युकॅरियोटिक सेलचं वैशिष्ट्य असं की तिच्या सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गॅनेल्स असतात वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेल्स असणारी सेल असं सुद्धा हिला म्हटलं जातं तर सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे काय बघूया आपण युकॅरियोटिक सेल कंटेन्स मेम्ब्रेन बाउंड स्पेशलायझर स्ट्रक्चर्स इन अ सायटोप्लाझम नोन ॲज सेल ऑर्गॅनेल्स युकॅरियोटिक सेलमध्ये स्पेशलाइज्ड मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स असतात अशा सेक्स स्ट्रक्चर्सना सेल ऑर्गॅनेल्स असं म्हटलं जातं आता ह्या ज्या सेल ऑर्गॅनेल्स असतात त्यांचं स्पेसिफिक फंक्शन असतं ईच सेल ऑर्गॅनेल हॅज अ स्पेसिफिक रोल इन अ सेल प्रत्येक सेल ऑर्गॅनेलचं तिच्या सेलमध्ये काही ना काहीतरी फंक्शन असतं अशा असणाऱ्या सेल ऑर्गॅनेल्स सायटोप्लाझममध्ये युकॅरियोटिक सेलच्या प्रेझेंट असतात फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड गॉल्गी कॉम्प्लेक्स क्लोरोप्लास्ट रायबोझोम्स लायसोझोम्स एक्सेट्रा दीज आर द सेल ऑर्गॅनेल्स विच आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द युकॅरियोटिक सेल ह्या सगळ्या सेल ऑर्गॅनेल्स सायटोप्लाझममध्ये असतात युकॅरियोटिक सेलच्या तर युकॅरियोटिक सेलच्या बाहेरचं आवरण जे आहे ती जर प्लांट सेल असेल तर ते असतं सेल वॉलच्या आतल्या बाजूला प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम असतं आणि सायटोप्लाझममध्ये अशा सगळ्या मेम्ब्रेन बाउंड असणाऱ्या सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात आता आपण युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर स्टडी करत असताना प्लांट सेलमध्ये असणारं बाहेरचं आवरण जे आहे ते आहे सेल वॉल त्याच्यापासून त्याच्या स्ट्रक्चरपासून आपण स्टडी करणार आहे आता सेल वॉल जे आहे प्लांट सेलमध्ये असणारं हे बाहेरच्या बाजूला असणारं टफ असणारं रिजिड असणारं मेम्ब्रेन आहे जे सेलला प्रोटेक्शन देतं सेलला शेप देतं जे लिग्निन सेल्युलोज हेमिसेल्युलोज यासारख्या कंपोनंटनी बनलेलं असतं ज्याच्यामध्ये पेक्टिन असतं सुबेरिन असतं सिलिका असतं अशा वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेलं सेल वॉल प्लांट सेलमध्ये असतं काय असतं सेल वॉल बघूया आपण आउटर मोस्ट रिजिड लेअर प्रेझेंट इन अ सेल्स ऑफ प्लांट्स फंगाय अँड सम प्रोटिस्ट सगळ्यात बाहेर बाजूला असणारं रिजिड असणारं आणि प्लांट्समध्ये फंगसमध्ये आणि प्रोटिस्टमध्ये प्रेझेंट असणारा हा लेअर आहे आउटर मोस्ट असणार सगळ्यात बाहेरच्या बाजूला असणारा प्लांट सेल वॉल कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज हेमिसेल्युलोज पेक्टिन लिपिड्स अँड प्रोटीन्स प्लांटच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज असतं हेमिसेल्युलोज असतं पेक्टिन असतं लिपिड्स असतात आणि प्रोटीन्ससुद्धा असतात सेल वॉल ऑफ प्लांट्स ऑल्सो कंटेन सिलिका क्युटीन सुबेरिन वॅक्स अँड लिग्निनसारखे सुबेरिनसारखे किंवा पेक्टिनसारखे वेगवेगळे केमिकल्स प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात आता या ठिकाणी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे लिग्निन झाले एल आय जी आय एन आय एन असं पाहिजे होतं लिग्निनचं स्पेलिंग ते तेवढं तुम्ही नोट्स लिहून घेत असताना बदला नेक्स्ट बघा प्लांट सेल वॉल कन्सिस्ट ऑफ मिडल लॅमेला प्रायमरी वॉल अँड सेकंडरी वॉल प्लांट सेल वॉल
तीन लेअरनी बनलेलं असतं. सगळ्यात बाहेर असणारा मिडल लॅमेला, त्याच्यानंतर प्रायमरी वॉल, आणि त्याच्यानंतर येतो तो सेकंडरी वॉल. आता कसं असतं स्ट्रक्चर प्लॅन सेल वॉलचं? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी दिलेली डायग्रॅम आहे ती अशी आहे, स्ट्रक्चर ऑफ प्रायमरी सेल वॉल ऑफ द प्लांट. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली ही डायग्रॅम अशीच आहे. आता त्याच्यामध्ये मिडल लॅमेला इथं दाखवलेला आहे, हिरव्या रंगाचा ब्लॉक दाखवलेला जो आहे हा मिडल लॅमेला आहे. तिथून खालच्या बाजूला इथंपर्यंतचा स्ट्रक्चर जे दाखवलेलं आहे ते प्रायमरी सेल वॉल किंवा प्रायमरी लेअरचं दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये हेमी सेल्युलोज आहे, पेक्टिन आहे, सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स आहेत, असे असणारे स्ट्रक्चर्स प्रायमरी सेल वॉलमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्याच्या खालच्या बाजूला लिपिडचा बायलेअर असणारं प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला इथे दिसतंय. हे जे आहे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हे लिपिडच्या बायलेअरनी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये असणारे सोल्युबल प्रोटीन्स आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी. तर असं असणारं हे स्ट्रक्चर, ही डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मी नोट्समध्ये डायग्राम देत नाही किंवा देणारही नाही, कारण थोडंसं स्ट्रक्चर तुम्हाला काढत असताना ते डिफिकल्ट वाटतं, म्हणून मी डायग्राम काढून घ्यायला सांगत नाही विद्यार्थ्यांना. पण तुम्हाला याच्यावरती तीन लेयर्स एक्सप्लेन करा. एक्सप्लेन द थ्री लेयर्स ऑफ द सेल वॉल इन अ प्लांट्स, असा क्वेश्चन येऊ शकतो. तीन मार्कासाठी तुम्हाला तीन लेयर एक्सप्लेन करावे लागणार आहेत. तर सगळ्यात बाहेरचं असणारा मिडल लॅमेला कसं असतं याचं स्ट्रक्चर बघूया. मिडल लॅमेला, इट इज द थीन लेअर दॅट लाईज बिटवीन टू ॲडजसंट सेल्स. हा थीन असणारा लेअर आहे, दोन ॲडजसंट सेल असणार सेल जे असतात त्यांच्यामधोमध असणारा हा लेअर आहे, आणि थीन म्हणजे पातळ असणारा लेअर आहे. सायटोकायनेसिस इन प्लांट्स टेक्स प्लेस बाय सेल प्लेट फॉर्मेशन विच इज फर्दर मॉडिफाईड इन टू मिडल लॅमेला. सायटोकायनेसिस जे असतं, सायटोकायनेसिस म्हणजे सेल डिव्हिजन होत असताना कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस अशा दोन स्टेप्समध्ये कम्प्लीट होतं. कॅरिओकायनेसिसमध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, तर सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत असतं. तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत असताना प्लांट्समध्ये पर्टिक्युलर सेलप्लेट तयार होते दोन सेलच्यामध्ये, आणि या सेलप्लेटचं रूपांतर परत पुढं जाऊन कशामध्ये होतं, तर मिडल लॅमेलामध्ये होतं. त्यामुळं मिडल लॅमेला हा दोन ॲडजसंट सेलमध्ये प्रेझेंट असणारं स्ट्रक्चर आहे असं म्हटलं जातं. दोन सेल तयार होत असताना, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत असताना मध्येच तयार होते ती सेलप्लेट. ही जी सेलप्लेट आहे ह्या सेलप्लेटचंच रूपांतर पुढे जाऊन मिडल लॅमेलामध्ये होत असतं, त्यामुळे ती कुठं प्रेझेंट असतं हा लेअर, तर ॲडजसंट सेलच्या मध्ये प्रेझेंट असतो असा असणारा हा लेअर आहे. काय कशा कशानं बनलेला असतो? इट कन्सिस्ट ऑफ पेक्टिन, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. हा जो लेअर आहे कशा कशाने बनलेला आहे, तर पेक्टिननं बनलेला आहे, कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, मॅग्नेशियम पेक्टेटसुद्धा आहे. आता ज्यावेळी फ्रूट्स राईप होतात, पिकतात फळं, काय सांगितलंय बघा, ड्युरिंग राईपनिंग फ्रूट सॉफ्टन ड्यू टू सोल्युबलायझेशन ऑफ पेक्टिन. ज्यावेळी फळं पिकतात त्यावेळी फ्रूट्सचं वॉल जे आहे हे फ्रूट्सचं वॉल सॉफ्टन होण्याचं, मऊ होण्याचं कारण काय आहे, तर पेक्टिन जे असतं मिडल लॅमेलामध्ये असणारं हे पेक्टिन सोल्युबलाइज होतं, विरघळल्यासारखं होतं. त्यामुळं प्लांट सेलमध्ये असणारं फ्रूटमध्ये असणारं जे वॉल आहे त्याचं ते सॉफ्ट होत जातं, आणि त्यामुळं फ्रूट्स राईप होत असतात, या राईपनिंगनंतर सॉफ्ट होत असतात मिडल लॅमेलामधलं पेक्टिन वितळल्यामुळं. तर दिस इज अबाउट द मिडल लॅमेला, इट इज द आउटर मोस्ट लेअर, सगळ्यात बाहेर असणारा सेल वॉलमधला हा लेअर आहे. सेकंड येतो प्रायमरी वॉल. आता प्रायमरी वॉल जो आहे भाग, याच्यामध्ये काय येतं, तर प्रायमरी वॉल इज अ थीन इलॅस्टिक लेअर विच इज कॅपेबल ऑफ ग्रोथ. महत्त्वाचं फंक्शन प्रायमरी लेअरचं असं आहे की त्याच्याकडे ग्रोथची कपॅसिटी असते. ग्रोथची कपॅसिटी असणारा हा लेअर आहे, त्यामुळे थीन असणारा, इलॅस्टिक असणारा हा लेअर आहे. प्रायमरी वॉल जे आहे ते फक्त ज्या सेल्स डिवाइड होऊ शकतात, डिव्हिजन करू शकतात, अशा सेल्समध्येच प्रेझेंट असणारा हा लेअर आहे. ज्या सेल्स डिवाइड होऊ शकत नाहीत प्लांटमध्ये असणाऱ्या,
म्हणजे परमनंट टिश्यू ज्यावेळी तयार होते त्यावेळी त्या परमनंट टिश्यूमध्ये असणाऱ्या पेशी डिवाइड होऊ शकत नाहीत, विभाजन त्यांचं होऊ शकत नाही. अशा ज्या पेशी असतात त्यांच्यामध्ये प्रायमरी वॉल बरोबर सेकंडरी वॉल प्रेझेंट असतं. पण ज्या टिश्यूमध्ये म्हणजे मेरिस्टमॅटिक टिश्यू जे आहे प्लॅन्टमध्ये असणारी, त्या मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये काय होत असतं, तर मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये डिव्हिजनची कपॅसिटी असणाऱ्या सेल्स असतात, तिथं सेल्स डिवाइड होऊ शकतात, अशा सेल्स असतात. त्यामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या सेल्समध्ये फक्त मिडल लॅमेला आणि प्रायमरी वॉल एवढं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्यांच्यामध्ये सेकंडरी वॉल असत नाही. म्हणून असं म्हटलं आहे विच इज कॅपेबल ऑफ ग्रोथ, ग्रोथ करण्याची म्हणजे सेल डिव्हिजन करण्याची कपॅसिटी असणारा हा लेयर आहे. सेकंड प्रॉपर्टी काय येते याची बघा, इट लाईज इनर टू मिडल लॅमेला. हा मिडल लॅमेलाच्या आतल्या बाजूला असणारा लेयर आहे, आपण मग अशी डायग्रॅममध्ये बघितलेलंच आहे. मिडल लॅमेलाच्या आतमध्ये असणारा हा लेयर. मेरिस्टमॅटिक टिश्यू, मेसोफिल अँड पीथ सेल्स ह्या ओनली प्रायमरी वॉल. मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये डबल टी झालेलं आहे, तर तुम्ही टिश्यू लिहित असताना टायपिंग करत असताना थोडीशी मिस्टेक झालेली आहे, तर हे बदलायचं आहे. तुम्ही फक्त टिश्यूमध्ये एकच टी येते हे लिहून घेत असताना डबल टी लिहू नका, सिंगल टी लिहा. मेरिस्टमॅटिक टिश्यू, मेसोफिल अँड पीथ सेल्स ह्या ओनली प्रायमरी वॉल. म्हणजे ह्या मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये किंवा मेसोफिल्समध्ये किंवा पीथ सेल्समध्ये डिव्हिजनची ॲबिलिटी असणाऱ्या ह्या सेल्स असतात, या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्यामध्ये फक्त प्रायमरी वॉल असतं. देर इज नो सेकंडरी वॉल प्रेझेंट इन द मेरिस्टमॅटिक टिश्यू, मेसोफिल आणि पीथ सेल्समध्ये सेकंडरी वॉल असत नाही. दिस इज अबाउट द प्रायमरी वॉल. नेक्स्ट स्ट्रक्चर जे आहे सेल वॉलमध्ये येणारं ते आहे सेकंडरी वॉल. आता सेकंडरी वॉल मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये असत नाही, मेसोफिल सेल्समध्ये असत नाही, पीथ सेल्समध्ये असत नाहीत, हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. सेकंडरी वॉल हा जो लेयर आहे तो थोडासा रिजिड असणारा, थिक असणारा लेयर आहे. मग सेकंडरी वॉल इज अ रिजिड अँड थिक लेयर प्रेझेंट इनर टू प्रायमरी वॉल. प्रायमरी वॉलच्या आतल्या बाजूला प्रेझेंट असणारा हा लेयर आहे, जो रिजिड आहे, कठीण आहे, थिक आहे, असा असणारा लेयर आहे. हा जो लेयर आहे, वन्स द ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल स्टॉप सेकंडरी वॉल इज प्रोड्युस्ड. हा लेयर कधी तयार होतो, ज्यावेळी प्रायमरी वॉलची ग्रोथ कम्प्लीट होते, प्रायमरी वॉलची ग्रोथ थांबते, त्यावेळीच सेकंडरी वॉल प्रोड्यूस होत असतो. वन्स द ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल स्टॉप्स म्हणजे प्रायमरी वॉलचं ग्रोथ थांबली की मग सेकंडरी वॉल प्रोड्यूस व्हायला किंवा तयार व्हायला सुरुवात होते. अँड सेकंडरी वॉल इज अब्सेंट इन मेरिस्टमॅटिक सेल्स. ज्या ठिकाणी सेल डिव्हिजन होऊ शकतं अशा सेल्समध्ये सेकंडरी वॉल असत नाही. सेकंडरी वॉल त्या ठिकाणी कसं असतं, अब्सेंट असतं. तर हे स्ट्रक्चर आहे सेकंडरी वॉलचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्यावरती 3 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द 3 लेयर्स ऑफ द सेल वॉल इन प्लांट्स. प्लांटमध्ये असणाऱ्या सेल वॉलचे 3 लेयर जे आहेत ते एक्सप्लेन करा, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो 3 मार्कासाठी. प्रत्येक लेयरसाठी 1 मार्क, असा 3 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर या लेक्चरमध्ये बघा, आपण सेल वॉलचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे, युकॅरियोटिक सेल म्हणजे काय बघितलेलं आहे, सेल ऑर्गेनेल्स म्हणजे काय बघितलेलं आहे. सेल वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये त्याचे 3 लेयर्स येतात, मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल, सेकंडरी वॉल. मिडल लॅमेला सेल प्लेटपासून तयार होणारा लेयर आहे, थीन आहे, इलॅस्टिक आहे, 2 सेलच्या मध्ये प्रेझेंट असणारा लेयर आहे. प्रायमरी वॉल हा मिडल लॅमेलाच्या आतल्या बाजूला असणारा लेयर आहे, याच्याकडं ग्रोथची कपॅसिटी असते म्हणजे सेल डिव्हिजन करण्याची कपॅसिटी असते, अशा सेल्समध्ये असणारा हा लेयर आहे. प्रायमरी वॉल लेयर जो आहे, प्रायमरी वॉल लेयर मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये, मेसोफिल सेल्समध्ये आणि पीथ सेल्समध्ये प्रेझेंट असतो. आणि त्याच्यानंतरचा येतो तो सेकंडरी वॉल. सेकंडरी वॉल प्रायमरी वॉलच्या आतल्या बाजूला असणारा लेयर आहे, पण हा कधी तयार होतो, ज्यावेळी प्रायमरी वॉलची ग्रोथ थांबते त्यावेळी सेकंडरी वॉल तयार होतो. सेकंडरी वॉल हा रिजिड असणारा, टफ असणारा, थिक असणारा लेयर आहे. त्यामुळं ज्या सेल्समध्ये हा लेयर किंवा हा सेकंडरी वॉलचा लेयर प्रेझेंट असतो, त्या सेल्स सेल डिव्हिजन करू शकत नाहीत, तिथं परमनंट टिश्यू तयार होते, त्यांच्यापासून नवीन सेल्स तयार होऊ शकत नाहीत, अशा सेल्समध्येच फक्त सेकंडरी वॉल हा लेयर प्रेझेंट असतो.
इथं आपण थांबतो ह्या लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये आपण सेल वॉलचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर स्टडी करूया. या लेक्चरमध्ये PPT मध्ये दिलेल्या सगळ्या नोट्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत, कारण तुम्हाला ज्या नोट्स मी झेरॉक्ससाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर दिलेलं नाही सेल वॉलचं, त्यामुळे या PPTतल्या सगळ्या नोट्स तुम्ही राईट डाऊन करून घ्यायच्या आहेत. बरं, या ठिकाणी आपण थांबतो आहे. थँक्यू.